श्री स्वामी समर्थ लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी असे 3 शनिवार करावेत. याने दृष्ट नजरेने जर विवाह अडथळे येत असतील तर नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो. काही उपयुक्त मंत्र आणि स्तोत्र देवकीनंदन गोपाल वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णत्वा अहम शरणम गतः देवंद्रनी नमस्त्युभम देवेंद्र प्रिय भामिनी विवाह सौख्य आरोग्यम पुत्रलाभम च देही मे. मंगल दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठन करावे. उमा महेश्वर स्तोत्र पार्वती स्तुती अविवाहित अविवाहित मुलींसाठी. अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे अवश्य दर्शन घ्यावे. विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करावे असे 5 शुक्रवार अवश्य करावे. विवाह उत्सुक मुलांनी पुढील मंत्र नेहमी जपत राहायचा आहे. ओम पत्नी मनोरमा देही मनोवृत्ता नुसारिणी तारिणी दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. आणि मुलींनी पार्वती मंत्र नेहमी म्हणावा कोणता तर ओम हे गौरी शंकरार्धांगी यथात्वम शंकर प्रिया तथा मा करू कल्याणी कांत कांता सुदुर्लोभाम. हो हे अगदी थोडक्यात लग्न जमण्यासाठी प्रभावी तोडगे होते. आपल्याला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.